Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is the third lecture about the chapter Trigonometry, Standard 9 Mathematics Part 2, Chapter 8, Trigonometry. Okay, so I appeal all of you to subscribe my channel Maths Made Easy by Dr. Rajiv Sapre and take advantage of all these lectures. What was done in the previous chapter, the previous lecture? I will revise in 1 minute and then we will continue. See, we have formulated trigonometric ratios of two angles, 30 degrees and 60 degrees. Obviously, with reference to right angled triangle, which is of the type 30, 60, 90 triangle. I will write those things here. Sine theta is 1 upon 2. Okay, I will, instead of writing theta, I will write sine 30 degrees. That is better because we are talking about 30 degrees angle. So sine of 30 degrees is 1 upon 2. Cos of 30 degrees is root 3 by 2. Then tan of 30 degrees is 1 upon root 3. Okay, then sine of 60 degrees is root 3 by 2. Then cos of 60 degrees is 1 upon 2. Ani tan of 60 degrees is root 3. All these trigonometric ratios aple part paijet. Tan 60 is root 3. Nothing upon, etc. Tan 60 is just root 3. Okay. Now we will come to another triangle which is of the type 45 45 90. So suppose this is the triangle, okay, and say this is this is ABC. Suppose here it is 90 degrees and suppose this angle is of 45 degrees. If this is of 45, this will be also of 45. Karan kai? हा एकूण दोन, ह्या दोन कोणांची बेरीज जे काटकोन करत नाहीत त्यांची 90 पाहिजे. त्यामुळे 45 45 असे ते कोण असणार. आणि तुम्ही 45 45 90 चा थिअरम केलेला आहे, 45 degrees 45 degrees 90 degrees थिअरम. व्हॉट दॅट थिअरम टेल्स यू, काय आहे त्या थिअरमची स्टेटमेंट? इफ द ट्रायंगल is of type 45 degrees 45 degrees 90 degrees, then sides making right angle, अर्थात याचा अर्थ काय? हायपोटेनस सोडून ज्या दोन साइड्स आहेत, आता हा ए बी आणि बी सी हे काटकोन करतात ना, मेकिंग राईट अँगल आर 1/√2 टाइम्स हायपोटेनस. हा तो रिझल्ट आहे. म्हणजे ह्या ट्रायंगलच्या बाबतीत हायपोटेनस काय आहे? ए सी. ती समजा मी एक्स मानली तर ही साईड आणि ही साईड दोघांची लांबी काय असणार? 1/√2 टाइम्स हायपोटेनस, म्हणजेच 1/√2 टाइम्स एक्स. तसंच इथे काय असणार? 1/√2 टाइम्स एक्स. बरोबर ना? असा हा विषय आहे. मग आता तुम्ही काय करणार आहात? ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज मला पाहिजेत. साईन 45 डिग्रीज. व्हॉट विल बी साईन 45 डिग्रीज? साईन म्हणजे काय? अपोजिट अपॉन हायपोटेनस. म्हणजेच काय होणार? ए बी अपॉन ए सी. पण ए बी किती आहे? ए बी किती आहे बघा? ए बी इज 1/√2 टाइम्स एक्स. सो इट इज 1/√2 टाइम्स एक्स अपॉन हायपोटेनस विच इज एक्स. ए सीची लांबी एक्स आहे ना, म्हणजे हा एक्स एक्स कॅन्सल होईल आणि ते साईन 45 येतील 1/√2. सेम स्टोरी फॉर कॉस 45. बघा, कॉस 45 डिग्रीज म्हणजेच काय? कॉस म्हणजे काय? ॲडजस्टंट अपॉन हायपोटेनस, म्हणजे बी सी अपॉन ए सी. बरोबर ना? ते आहे बी सी अपॉन ए सी. बी सी किती आहे तुमचं?
1 by root 2x. So it is same same story, 1 by root 2x upon ac manje x, so it is also 1 by root 2. आणि मग tan 45 काय होणार बघा, tan आणि sin आणि cos यांच्यात काय रिलेशन असतं, tan 45 म्हणजे sin 45 डिग्रीज भागिले cos 45 डिग्रीज, म्हणजे काय होणार 1 बाय रूट टू डिवाइडेड बाय 1 बाय रूट टू, म्हणजे तुमचं काय झालं 1 झालं. त्यामुळे आता तुम्हाला साइन या 45 डिग्रीचे पण ट्रिग्नोमेट्रिक रेशोज मिळाले, ते आपण इथे ऍड करूया. बघा व्हॉट इज साइन 45 डिग्रीज, इट इज 1 बाय रूट टू. त्यानंतर कॉस 45 डिग्रीज इज ऑल्सो 1 बाय रूट टू. आणि शेवटी तुम्हाला मिळालं टॅन 45 डिग्रीज इज 1. त्यामुळे 30 45 60 यांचे ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज आपण डिफाईन केले म्हणजे शोधले. आता 90 आणि 0 हे सोपंच आहे. आता 90 म्हणजे इथला अँगल, मग त्याच्यामध्ये काय होणार बघा, त्याच्या अपोजिट साईड कोणती बघा. आता इथे आपण हे आणि कुसूया, हे सर्व नीट आपण पुन्हा एकदा 90 बाबतीत काय करता येतं बघूया आपण. हे अर्थात अतिशय सोपं आहे, आपण हा राईट अँगल काढूया, राईट अँगल. ओके, आता कसं झालं बघा, हा ए बी सी समजा मी घेतला त्रिकोण आणि इथे 90 अंशाचा कोण आहे, मग ह्याचे मला साईन कॉस आणि टॅन काढायचे. मग साईन म्हणजे काय असतं, अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस. हा जो 90 डिग्रीचा अँगल आहे त्याच्या अपोजिट साईड ए सी आहे, हायपोटेनस पण ए सीच आहे. त्यामुळे काय होणार बघा, साईन ऑफ 90 डिग्रीज इज वॉट, अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस. पण इथे अपोजिट साईड आणि हायपोटेनस सेम आहे, म्हणजेच ते ए सी अपॉन ए सी, म्हणून ते 1 आहे. म्हणून साईन 90 1 झालं. कॉस 90 काय बघा, कॉस 90 म्हणजे काय, व्हॉट इज कॉस 90, इट इज व्हॉट, व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ कॉस 90. कॉस 90चा फॉर्म्युला काय आहे, म्हणजे कुठल्याही अँगलच्या कॉसचा फॉर्म्युला काय, टॅनचा फॉर्म्युला काय, हे सर्व नीट लक्षात घ्या. कॉस 90 म्हणजे काय होणार, कॉसचा फॉर्म्युला काय असतो, ऍडजसंट साईड अपॉन हायपोटेनस. मग आता कॉस 90 मध्ये कसं आहे बघा, आधी आणि टॅन 90चा काय फॉर्म्युला, तर ते कसं आहे बघा, कॉस 90 म्हणजेच काय असणार, आपण मगाशी आपण ट्रिग्नॉमेट्रिक रेशोजच्या रिलेशन्समध्ये आपण बघितलं की साईन ऑफ 90 मायनस थिटा म्हणजेच कॉस थिटा असतं, कॉस ऑफ 90 मायनस थिटा म्हणजेच साईन थिटा असतं. त्यामुळे कॉस 90 ही जी गोष्ट आहे ना, ती डिफाईन नाही करता येत, म्हणून आपण असं म्हणणार की म्हणजे डिफाईन नव्हे, कॉस 90 विल बी, बघा साईन 90 1 आहे ना, आणि तुम्हाला माहिती आहे की कॉस 90 जे आहे बरोबर ना, ते काय असतं, कॉस थिटा म्हणजेच काय, साईन ऑफ 90 मायनस थिटा. म्हणजे आता कसं माहिती आहे का, कॉस 90 तुम्ही आता ऍक्सेप्ट करा, ते 0 आहे, नंतर आपण ते डिफाईन करू. आणि टॅन 90 त्याच्यामुळे काय होणार बघा, टॅन म्हणजे साईन भागिले कॉस, साईन 90 डिग्रीज भागिले कॉस 90 डिग्रीज. पण कॉस 90 0 आहे, त्यामुळे डिनॉमिनेटरला 0 येणार, नॉट अलाउड. म्हणून टॅन 90 बाबत आपण म्हणणार नॉट डिफाईन्ड, हे एन डी म्हणजे काय, नॉट डिफाईन्ड. त्यामुळे 90 हे ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज लक्षात घ्या, आणि तसेच 0 तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणून हे एका टॅब्युलर फॉर्ममध्ये आपण लिहूया, म्हणजे सर्व गोष्टी क्लिअर होतील आणि हे सर्व तुमचे ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज पाठ पाहिजे. टॅब्युलर फॉर्म म्हणजे काय, आपण असं म्हणणार की से वी विल राईट से हियर ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज. ओके, आणि इथे आपण अँगल्स लिहूया, 0 डिग्रीज, मग 30 डिग्रीज, मग 45 डिग्रीज, मग 60 डिग्रीज आणि मग 90 डिग्रीज. आणि इथे ट्रिग्नॉमेट्रिक रेशो साईन कॉस आणि टॅन, म्हणजे काय, साईन 0 0, साईन 30 1/2, साईन 45 बघा इथे लिहिलेलं आहे आपण 1/√2, आणि साईन 60
म्हणजेच किती आहे बघा, साईन 60 हे बघा रूट 3/2 आणि साईन 90 इज 1, नंतर कॉस 0 इट इज 1, मग कॉस 30 म्हणजेच काय आहे रूट 3/2, कॉस 45 काय आहे 1/√2, कॉस 60 किती आहे 1/2 आणि कॉस 90 किती आहे 0, टॅन 0 किती 0 कारण टॅन म्हणजे साईन अपॉन कॉस 0/1 0, टॅन 30 किती होईल 1/√3 ते आपण इथे कॅल्क्युलेट केलेलंच आहे, टॅन 45 किती होईल 1, टॅन 60 किती होईल √3 आणि टॅन 90 काय आहे नॉट डिफाइंड. हे ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज जे आहेत हे कायम तुम्हाला माहिती पाहिजेत. देर विल बी लॉट्स ऑफ क्वेश्चन्स दॅट विल बी आस्क्ड डिपेंडिंग ऑन दीज ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज. आणि ह्याच्यात एक ऑब्झर्वेशन करा की कॉम्प्लिमेंटरी अँगल्सचे ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज सेम असतात. बघा इथे साईन 0, 0 कॉम्प्लिमेंटरी अँगल काय 90, म्हणून कॉस 90 0 आहे. बघा साईन 30 1/2 आहे, कॉस 60 1/2 आहे, सॉरी कॉस 60 1/2 आहे, बरोबर आहे. 45 कॉम्प्लिमेंटरी अँगल 45, म्हणून साईन 45 कॉस 45 सेम आहे. पण साईन 90 बघा, साईन 91 आहे आणि कॉस 90 किती आहे बघा, साईन 91 आहे, कॉस 90 0 आहे. आणि म्हणून साईन 90 जर 1 असेल तर तुमचं त्याचा कॉम्प्लिमेंटरी अँगल कुठला 0, म्हणून ते कॉस 0 1 आहे. 90 कॉम्प्लिमेंटरी अँगल 0 ना, 90 प्लस 0 इज 90. त्यामुळे सम हाऊ यू हॅव टू रिमेंबर दिस टेबल, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इश्यू. तुम्हाला असे प्रश्न विचारणार ते, फाइंड द व्हॅल्यू ऑफ साईन 30 डिग्रीज प्लस कॉस ऑफ 60 डिग्रीज मायनस टॅन 0 डिग्रीज. तुम्हाला किमती पाठ पाहिजेत की झालं प्रॉब्लेम. साईन 30 किती आहे बघा ह्या टेबलमध्ये 1/2, कॉस 60 किती आहे कॉस 60 ते पण 1/2 आहे, आणि टॅन 0 किती आहे बघा, टॅन 0 इज 0, मायनस 0 म्हणजे 1 आलं उत्तर. अशा किमती काढण्यासाठी तुम्हाला ते प्रश्न विचारणार, लक्षात आलं का. म्हणून इथे आपण काय कम्प्लीट केलं की 0 डिग्रीज, 30 डिग्रीज, 45 डिग्रीज, 60 डिग्रीज आणि 90 डिग्रीज यांचे ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज आपण फॉर्म केले. समजलं ना. सो 30, 60, 90 हा जो थिअरम आहे तो आपण वापरला इफेक्टिव्हली, आणि 45, 45, 45, 45, 45, 90 हा थिअरम वापरला. म्हणून बघा मी नेहमी जे सांगत आलो की पूर्वीचे जे रिझल्ट्स आहेत दे आर टू बी यूज्ड वाईल डेव्हलपिंग फर्दर मॅथमॅटिकल थिअरी. सो आय होप यू अंडरस्टूड व्हॉट एवर इज डिस्कस्ड अप टू दिस मोमेंट. हे टेबल्स तुम्ही तयार करा, पाठ करा, पॉज रिव्ह्यू प्रोसीड टेक्निक वापरा, म्हणजे तुम्हाला ते पटापट गोष्टी लक्षात राहतील हे समजावून घ्या. कारण काय माहिती आहे का, जसं जसं पुढे तुम्ही शिकत जाल तसं आणखी काठिण्य पातळी त्याची वाढत जाणार. सो वी मस्ट रिमेंबर ऑल द रिझल्ट्स व्हेरी इफेक्टिव्हली, तर मग तुम्हाला त्याच्यातून फायदा होतो. ह्या दोन गोष्टी आपण बघितल्या. आता आपण जरा पुस्तकाकडे येऊया. हे बघा, हे टेबल त्यांनी दिलेलं आहे. आता बघा इथे प्रश्न आहे, बघा सॉल्व्ह आहे, तुम्ही लक्षात घ्या. फाइंड द व्हॅल्यू ऑफ काय म्हटलंय बघा, 2 tan 45. जस्ट यू रिमेंबरिंग दॅट टेबल यू कॅन सॉल्व्ह दीज क्वेश्चन्स. 2 tan 45 डिग्रीज प्लस कॉस 30 डिग्रीज प्लस कॉस ऑफ 30 डिग्रीज आणि मायनस साईन ऑफ 60 डिग्रीज. आता सरळ टेबलमध्ये बघा, टॅन 45 1 आहे म्हणून हे किती होणार 2 × 1, मायनस कॉस 30 म्हणजे √3/2 आहे ना, प्लस आहे ना हे कॉस 30, सॉरी ते प्लस साईन, त्यामुळे प्लस हे किती होणार √3/2 आणि मायनस साईन 60. कॉस 30 आणि साईन 60 सेम असणार कारण 30 आणि 60 हे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत, म्हणून ते पण √3/2. सो धीस गेट्स कॅन्सल्ड आणि तुमचं उत्तर आलं 2. कळलं. आता पुढचा प्रश्न बघा, हे झालं ना, हे कळलं ना, सिम्पल आहे. पॉज रिव्ह्यू आणि प्रोसीड. आता इथे बघा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ
cos 56 degrees ani sin of 34 degrees. आता कसं आहे बघा, 56 आणि 34 चे काय ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज आपले पाठ नसतात. आपले कुठले पास पाठ असणार? 0, 30, 45, 60 आणि 90. पण हा जर प्रॉब्लेम नीट ऑब्झर्व केला तुम्ही, तर 56 चा कॉम्प्लिमेंटरी अँगल 34 आहे. कारण काय बघा, 56 डिग्रीज प्लस 34 डिग्रीज कम्स आउट टू बी 90 डिग्रीज. सो दीज आर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. आणि त्याच्यामुळे काय होणार बघा, आपला फॉर्म्युला काय, कॉस ऑफ 30 थीटा इज इक्वल टू साईन ऑफ 90 डिग्रीज मायनस थीटा. म्हणजेच काय होणार बघा, कॉस ऑफ 56 डिग्रीज इज इक्वल टू साईन ऑफ 90 डिग्रीज मायनस 56 डिग्रीज, म्हणजेच साईन ऑफ 34 डिग्रीज. म्हणजेच हा जो कॉस 56 आहे न्यूमरेटरला, तोच साईन 34 आहे. सो हे जे आता तुम्हाला विचारलंय ना, कॉस ऑफ 56 डिग्रीज डिवायडेड बाय साईन ऑफ 34 डिग्रीज हे काय आहे बघा, कॉस ऑफ 56 म्हणजेच साईन 34 आहे. त्यामुळे दिस इज साईन ऑफ 34 डिग्रीज डिवायडेड बाय साईन ऑफ 34 डिग्रीज आणि सो दिस इज इक्वल टू 1. सो आय होप यू अंडरस्टूड वॉट एवर इज डिस्कस्ड इन दीज टू प्रॉब्लेम्स. दिस इज ऑल डिपेंडिंग ऑन द टेबल दॅट यू हॅव. हे समजवून घ्या. आता इथे एक सोपा प्रश्न आहे, एक ट्रायंगल दिलेला आहे, सोडवलेला आहे तो. ॲक्च्युली तुम्ही बघा, पण मी समजावून सांगतो तुम्हाला. ए सी बी हा ट्रायंगल आहे आणि इथे 90 अंशाचा कोन आहे, म्हणजे ए बी ही हायपोटेनस झाली आणि ह्या दोन साईड्स 3 आणि 4 दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे हायपोटेनस किती येणार? 5. पायथागोरियन ट्रिपलेट आहे ना, 3, 4, 5. 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग. बघा इथे लिहिलंय त्यांनी ए बी वर्ग. ए बी म्हणजे हायपोटेनस आहे. पायथागोरस प्रॉपर्टी काय सांगते तुम्हाला? कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो. म्हणजेच ए बी वर्ग कसा असणार? ए सी वर्ग अधिक बी सी वर्ग. म्हणून ते लिहिलंय बघा, 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग. 9 आणि 16 15 झाले, 25 झाले. मग त्याचं वर्गमूळ 5, म्हणून ए बी 5 आलं. मग इथे 5 आहे. मग आता तुम्हाला त्यांनी विचारलंय, किमती विचारलंय, साईन ए किती, साईन बी किती, कॉस ए किती, टॅन बी किती, सर्व सांगता येईल. साईन म्हणजे अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस. मग ए हा इथे आहे अँगल, त्याच्या अपोजिट साईड 4, हायपोटेनस 5 आली आहे, म्हणून 4/5. बघा साईन बी, साईन म्हणजे काय? ॲडजस्टंट अपॉन हायपोटेनस. मग एच्या साईन बी विचारलंय, साईन बी म्हणजे बीला ॲडजस्टंट साईड कोणती आहे? बी सी, म्हणजे 4 त्याची लांबी. हायपोटेनस किती आहे? 5. म्हणून ते बघा कॉस काय विचारले पुढे, साईन बी, साईन बी 3/5 आलं. साईन बी ना, काय ते चुकलं आहे का त्यांचं? बघा जरा, साईन ए म्हणजे बी सी, साईन ए म्हणजे बी सी अपॉन ए बी, ते बरोबर आहे 4/5. साईन बी आहे विचारलं, साईन बी, साईन बी म्हणजे काय होणार? साईन बी म्हणजे काय? इथे बी आहे ना, त्याच्या अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस, म्हणजे ए सी अपॉन ए बी. बरोबर आहे, ए सी अपॉन ए बी म्हणजे 3/5 झालं. आर यू गेटिंग दिस? त्याच्यानंतर त्यांनी विचारले तिसरं, कॉस ए. कॉस म्हणजे काय असतं? ॲडजस्टंट साईड अपॉन हायपोटेनस. ए अँगल इथे आहे, इथे वर ना, मग त्याच्या ॲडजस्टंट साईड कोणती? ए सी. हायपोटेनस कोणती? ए बी. म्हणून त्यांनी लिहिलं बघा, ए सी अपॉन ए बी, म्हणून ते 3/5 झालं. आणि शेवटी विचारले त्यांनी टॅन बी. टॅन म्हणजे अपोजिट अपॉन ॲडजस्टंट. बीच्या अपोजिट साईड कोणती? ए सी. ॲडजस्टंट कोणती? बी सी. म्हणून ते ए सी अपॉन बी सी, म्हणून ते 3/4 आलं. असे हे प्रॉब्लेम सोडवायचे आहेत युझिंग द डेफिनिशन्स. वी हॅव टू सॉल्व दीज प्रॉब्लेम्स. आणि पायथागोरस प्रॉपर्टी तर आहेच. पायथागोरस प्रॉपर्टी ही अमर आहे, ती प्रत्येक प्रॉब्लेममध्ये तुम्हाला यूज करावी लागेल. जिथे जिथे काटकोन त्रिकोण येतो, तुम्ही 8वी 9वी 10वी इवन फर्दर, इथे पुढे जॉमेट्री असा पेपर नसणार, पण ह्या कन्सेप्ट वापराव्यात लागणार. जिथे जिथे तुम्हाला काटकोन त्रिकोण येणार, जिथे जिथे राईट अँगल्ड ट्रँगल येणार, तिथे इनव्हॅरिएबली पायथागोरस प्रॉपर्टी वापरावी लागतेच. कर्णाची लांबी काढायची असते काही वेळा, किंवा कर्ण दिलेला असतो, इतर कुठल्या तरी बाजूची लांबी काढायची असते त्रिकोणाच्या, त्या 3 बाजू ज्या असतात त्याची, प्रत्येक वेळी मला काय माहिती पाहिजे? कर्णाचा वर्ग हा इतर 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा पाहिजे. वन्स यू नो दॅट प्रॉपर्टी, यू कॅन यूज इट. म्हणून
हे आता पुन्हा पुन्हा वाचा, ऐका ही लेक्चर्स. हे तिसरं लेक्चर संपलं आपलं, अजून एक दोन तीन लेक्चर होतील, दोन होतील मिनिमम. तर तुम्हाला ही सवय व्हायला पाहिजे, घराभर सांगता आलं पाहिजे. साईन म्हणजे काय, कॉस म्हणजे काय, टॅन म्हणजे काय, त्यांची आपापसातली रिलेशन्स, कॉम्प्लिमेंटरी अँगलच्या ट्रिग्नॉमेट्रिक रेशोजमधलं रिलेशन, साईन 45 किती आहे, टॅन 45 किती आहे, साईन 90 किती आहे, कॉस 0 किती आहे, या व्हॅल्यूजचे टेबल तुमचं पाठ पाहिजे कायम. कुठे तुम्ही फिजिक्स जरी शिकलात, पुढे जाऊन ट्रिग्नॉमेट्री ही तिथे असणारच. ट्रिग्नॉमेट्री ही कुठेही असतेच, ती तुम्हाला लागतेच वापरावी. आणि 10वीमध्ये तर तुम्हाला एक चॅप्टर आहे पायथागोरस प्रॉपर्टी आणि त्याचे ॲप्लिकेशन्स, असं तुम्हाला शिकायचं आहे. त्याच्यामध्ये ट्रिग्नॉमेट्री ही इनव्हॅरिएबली लागणार. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी नीट समजावून घ्या आणि त्याचा अभ्यास करा. ठीक आहे, आय विल स्टॉप हिअर, विल कंटिन्यू इन द नेक्स्ट लेक्चर. पण तोपर्यंत या सर्व गोष्टी नीट समजावून घ्या, ऐका पुन्हा पुन्हा ती लेक्चर्स. ठीक आहे, हॅव अ नाईस डे. थँक्यू.